नोटिफिकेशन अंडर सेक्शन 4 ऑफ लँड एक्विजिशन ऍक्ट. आता म्हजे डिपार्टमेंटा कडल्यान जें काम आसा तें हांवें पूर्ण केलें. मुखारलें जें आसा तें कलेक्टरा कडेन आसा, त्या खात्याचो मंत्री वेगळे आसा, आनी आमी जाल्यार ताका सांगया की हें बेगींतले बेगीन जावंक जाय म्हणून. पूण हें काम करून घेवपाची जबाबदारी तुमची न्ही? जबाबदारी कोणाची? आम्ही किती केलं, आमचे कडल्यान जे किती असा ते आम्ही वेळोवेळी सबमिट करतो. डिपार्टमेंटा कडल्यान तुम्ही समजा दुसऱ्या डिपार्टमेंटान धाडली का तुमची जबाबदारी सोपली? जस्ट नोट अ डेट 7/2/2013 म्हणजे आता मुखारलो प्रोसेस आसा तो पाठपुरावा जो आसा तो माझ्या ऑफिसरांना सांगता तो बेगीन करा म्हणून. हांव इतल्याच खातीर सांगता की सरकार जे आसा हे सरकार ते टायम बाउंड जॉब करपाक बरे आसा, कारण साळ इब्रामपूर हो ब्रिज 3 महिन्यांनी कंप्लीट केलो, त्या बरोबर कालवी ब्रिज आसा तोय टायम बाउंड जाता. म्हणून आतां ह्यो गजाली ज्यो म्हणजे 5 वर्सां लागताली 6 वर्सां ह्यो गजाली फाटीं पडपाक जाय. म्हणजे हे लँड एक्विजिशनाक सादारण कितलो टायम लागतलो? एक्विजिशन जे आसा पळोवपाक जाय हेका कितलो वेळ लागता हे तुमकांय सारकी खबर आसा. आनी एक इंडस्ट्री म्हटल्यार ती काय एक महिन्यान जावपा सारखी न्ही, ताका अनेक डिपार्टमेंट लागतात, फाल्यां टाउन एंड कंट्री म्हणून लागतले. जाल्यार सुद्दां आतां स्पोर्ट्स लुसोफोनिया गेमी येता, ते सुद्दां काम करता आसतना सप्टेंबर टू ऑक्टोबर पर्यंत आपले सगळे काम सोंपतले अशें तांच्यांनी शब्द दिलो. तशें हें लँड एक्विजिशन बाबा अमूक तारखे पर्यंत आमी कंप्लीट करतले आनी थंय काम प्रत्यक्षान सुरू जातले हो शब्द तुमच्या कडल्यान जाय, ते केन्ना जातले? तुका हांव एक्झॅक्ट शब्द दिवंक शकना, कारण तुका दिसता तुगेली आमी फाटल्यान दवरता म्हणून. शिरोड्याच्या हितून शिरोडा एक्सपान्शन आसा आनी एडिशनल लँड घेतात, पैंगिणी आसा, ह्यो सगळ्यो गजाली पळय आसात, त्यो बरोबर वचपाक जाय. आनी त्या खातीर आमचे नेटान प्रयत्न चालू आसा. आतां 1 वर्स जालें, 1 वर्सा भितर आमी हे सगळे जाग्यार उडोवपाचो प्रयत्न करतात. हेतून लक्षांत घ्यात तुमी, कारण थंय प्लॉट एलॉटमेंट पॉलिसी जावंक जाय आशिल्ली, प्लॉट ट्रान्सफर पॉलिसी जावंक जाय आशिल्ली, बाकीच्यो सगळ्यो गजाली जाग्यार उडोवंक जाय. सारके जालें ना म्हणून आज ताजेर केसीबीसी चडल्यात, हे लक्षांत दवर. आमी कित्याक कितें करपाचें ना, आमकां गोंयांत इंडस्ट्री हाडपाक जाय. आनी म्हणून बाकीच्या सभासदांक हांव रिक्वेस्ट करतां की अशें तुमच्या हेतून मतदार संघान खंय आसा जाल्यार तुमी दाखोवन दियात, आमी हो सगळो प्रोसेस बेगीन बेगीन मुखार व्हरया. बाकीच्यो गजाली म्हाका नाका, म्हाका लाटम वर्सेस जी हे आसा इंडस्ट्री स्टेट त्याच्या संदर्भानूच म्हाका सांगा की आयज तुमी ते लँड एक्विजिशनाक ती ही इंडस्ट्रियल इस्टेटूच घातला. हांव परत परत प्रस्न विचारता की त्या लाटम वर्सेस जी प्रोपोज इंडस्ट्रियल इस्टेट आसा ताजे पर्यंत वचपाक रस्तो ना हेजेर विचार तुमी केला काय? आतां 1 मिनीट, काय इंडस्ट्रियल इस्टेट तयार जाली काय मागीर रस्तो सोदपाक भोंवतले? सगळे गजाली तुका बरोबर मेळटले काय चिंता करना, हो रिपोर्ट येवन मागीर सांगता. न्ही पूण हे सगळे वांगडाच करपाक जाय आसले न्ही, हे लँड एक्विजिशन म्हणटा न्ही, तेचे नोटिफिकेशन हे रस्त्याचे दोनी वांगडाच येवपाक नाका, दोनी वांगडाच जावपाक नाका अशें करीत. आमी करप काय पी डब्ल्यू डी करप हे पण ठरावचे पडटले. तो रस्तो पळय आसा तो पी डब्ल्यू डी करतले काय जी एस आय डी सी करतले काय आमी करतले हे आमी एक पर्यंत डिसिजन अजून घेवन ना. इंडस्ट्रियल इस्टेटीचे नोटिफिकेशनाक प्रोसेस जालो. हय येवनी म्हाका सांगा रिपोर्ट येवनी न्ही, लँड एक्विजिशन जाले सगळी तयारी जाली न्ही. स्पीकर सर इम्पॉर्टंट हे, कितली वर्सां आयकतले आमी आनी त्या भागान इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट जावप हो सामको गरजेचो आसा. एक लक्षांत धरा तुमी, आतां आमच्या माननीय मंत्र्यान सांगला की जादूची कांडी न्ही 1 वर्सा भितर करपाक सगळे आय बरे आसा, पूण हे लँड एक्विजिशनाक कितले गजाली न्ही. स्पीकर सर एक रस्तो आसा सावरदाटीतलो, 5 वर्सां जाली आमी लँड एक्विजिशनच चालू आसा, आजून रस्तो जायना. तशेंच हे जातले काय कितें? गेले 5 वर्सां गजालीचे हांव कसो उत्तर दिवं? पूण हे केन्ना हेचे लँड एक्विजिशन केलां? 5 वर्सां गजाल हांव सांगूं शकना. आतां आमच्या मंत्र्यान सांगलां पळय सर गरज नाशिल्ल्या विशयाचेर म्हाका दिसता चर्चा चल्ल्या. लँड एक्विजिशन इज अ लिगल प्रोसेस, इट वील कंटिन्यू एज पर हे रिक्वायरमेंट. मॅक्सिमम फास्ट करता म्हणटा सांगलें, साधारण कितलो टायम लागतलो? 1 महिनो 2 महिने 3 वर्सां लागतली ते कळपाक जाय. कोण कोर्टान गेलो जाल्यार फटकर अडकूंक शकता. ते दुसरी नॉर्मली लँड एक्विजिशन वर्स 1.5 वर्सां भितर जावंक जाय. पूण मिनिमम टायम कितलो जाय? नॉर्मली 1 वर्स 4 सेक्शन आसता, त्या नंतर सेक्शन 6 आनीक 3 ते 6 महिने वता, त्या नंतर 7 आसा 9 आसा 11 आसा. सो साधारण 1 ते 1.5 वर्स फास्ट केल्यार जाता. प्रपोजल धाडलो की म्हज्या कॉन्स्टिट्युएंसीन सिरसय हांगासर इंडस्ट्रियल इस्टेट येवचे म्हण,
आणि माझे माहिती प्रमाणे ज्यांना टी सी पी थंयसर गेली त्यांना किती क्वॉरीज काढल्यो. माका जो प्रश्न आमच्या इंडस्ट्रियल मिनिस्टराक आहात पण त्या संबंध टी सी पीचो असल्या कारणान हे जे टी सी पीचे अधिकारी जे म्हापशान आसात हे तितले शिकलेले आसा काय ना हे विचारपचे असा. हे कारण सांगता, हे कारण मागीर ना ना स्पीकर सर सांगता तुम्ही टी सी ना ते तीन ना ना किद्याक शिकलेलो प्रश्न किद्याक येता स्पीकर सर. जेन्ना 3 मीटर रोड असता त्यांना 15 मीटर दाखवून ते एक व्हडलो प्रोजेक्ट पास करतात आणि हांगासर फॉरेस्ट आहा आणि हे आहा ते आहा म्हणून क्वॉरीज काढतात. आम्ही फॉरेस्टचे एरिया इंडस्ट्रियल एरियन दाखवूच ना. नाव वळवयकर म्हणून कोण तरी आहा टी सी पी. आता टी सी पीचे अधिकारी शिकल्यात काय ना हे आमच्या माननीय मुख्यमंत्र्यांचो विषय असतो. पण हा माननीय सभासदाक सांगूक सोदता की आम्ही या संदर्भात माननीय मुख्यमंत्र्याकडे एक वडी बैठक करूया आणि जो विषय टी सी पीन तुझे किती अन्याय केला असा तो आम्ही सॉल्व करूया. त्या टी सी पीक नोकरेक हांवें लावन ना, त्यामुळे त्याची डिग्री जेन्युइन आहा काय बोगस आहे ते म्हाका खबर ना. पण ताणें सांगला तो विषय काल म्हाका ताणें सांगला, ताजेर ऑलरेडी हांवें केन्ना तरी ह्या दोनच्या दिसांक मिटींग दवरल्या. आय वील सॉर्ट इट आवट. विषय कितें आसता ताका फॉरेस्ट खंयचो दिसलो कितें दिसूंक ना, कितें चूक जाले आसत त्यो गजाली करेक्ट करपाक येता. ती ताणें ऑलरेडी विषय मांडलेलो आसा म्हजे कडेन, हांव ती चॅक करून. निलेश काब्राल, इट इज एक्च्युली सोशल फॉरेस्ट्री. सोशल फॉरेस्ट्री ते पब्लिक इंटरेस्ट आम्ही ते दाखवूच ना. तितो आम्ही गेस ना भीतर फॉरेस्ट दाखयले सुद्धा आल्या. सोशल फॉरेस्ट्री इज नॉट फॉरेस्ट्री. त्यामुळे तो विषय करून चीफ मिनिस्टर हॅज जस्ट मेन्शन दॅट इट टेक्स टाइम टू acquire land if it is in the interest of employment, because there is a lot of unemployment in the state. You need to bring industries. Latambarshe thai land acquisition chalu asa. Jar chalu asa jale tya rasto jar tumka karinasta te kay upyog javcho na. Put a in urgency clause, you can walk in. Klesh Kabral. मात्र हॉनरेबल मिनिस्टर हॅज ऑलरेडी सेड दॅट देर आर इंडस्ट्रियल स्टेट्स टू बी न्यू इंडस्ट्रियल स्टेट. आय ओनली वॉन्ट टू आस्क इन द ऑलरेडी एक्वायर्ड न्यू इंडस्ट्रियल स्टेट्स खूबशी कामां पेंडींग आसा. हाव वील यू गो अबाउट इट. जशें कुडचड्याचे सेकंड फेजीचे इंडस्ट्रियल इक्वायर केल्ले आसा तितून लिस्टान तुजें ना, पूण इट इज अ न्यू इंडस्ट्रियल स्टेट म्हणजे न्यू आसा. तुम्ही मिटींगी घेतल्या सगळे केला पूण तेजे अजूनही कामां चालू जायना, तेजेर कितें म्हणपाचें आसा तुजें? काकोडा इंडस्ट्री संदर्भात माननीय मुख्यमंत्र्यांनी फाल्यां सकाळी एक बैठक आपयल्ली आसा, कारण ते आय डी सीचे चेअरमॅन आसात. दुसरे काही जर इन्फ्रास्ट्रक्चर आमकां उबी करूंक जाय जाल्यार आम्ही ठरयले की कन्सल्टंट अपॉइंट करपाक जाय म्हणून, आणि ताजे अपॉइंटमेंटूय जाल्ले आसा. म्हणजे मुखार जे कितें पळय प्लॅनिंग जातलो, आम्ही पयर विधानसभागृहांत सांगलेले की 2004 ते 2011 डिसेंबर 11 म्हणल्यार 100 कोटी 53 लाख रुपया इन्फ्रास्ट्रक्चर मोडल्या डेव्हलपमेंटा सिव्हील वर्काचेर. म्हणजे आमकां तशें करपाचें आसा, आमकां सिस्टमॅटीक करपाक जाय. प्रश्न क्रमांक 7 श्री रोहन खावटे. स्पीकर आमी बी परमिटेड टू आस्क स्टार एलिक्यू नंबर 7A. स्पीकर सर आन्सर एज पर साय कृष्णा. स्पीकर सर प्रश्ना प्रमाणे मंत्र्यांचे उत्तर दिल्ले आसा. 52 प्लॉट्स आर एलोटेड ऑन लीज बाय आय डी सी इन द लास्ट 2 इयर्स फ्रॉम एप्रील 2011 टू मार्च 2013 आणि त्या लिस्टूय लायिल्ले आसा. म्हजो प्रश्न पयलो आसा की वेन डीड दीज पीपल अप्लाय फॉर एलॉटमेंट आणि तांकां एलॉट केन्ना जाले, ते ट्रान्सपरंट मॅनरान जाल्ले, तांचे प्रोडक्शन स्टार्ट जाले इन्फ्रास्ट्रक्चर दिवन, आणि जे सगळे जे तुम्ही जी आय डी सी सगळं स्कॅम आसा न्ही, सो हे सगळे सारख्या प्रमाणे दिल्ले आसा. तुमकां जर एनेक्शर दिला जायत बारीक पळयलं जायत जाल्यार प्लॉटाचो एलॉटमेंट खंयचे तारखेक जाला तो स्पश्ट दिसता हांगा. म्हणजे 2011 2012 आणि 2013 काही अप्लाय केन्ना केला त्यांनी अप्लाय केन्ना केले ना ही फाटली गजाली. 2000 तू आता हांगा डिटेल विचारना तरी सुद्धा हांवें तुका न्ही अलॉटमेंट तुम्ही 2011 ते 2013 म्हणला न्ही, अप्लाय केन्ना केलं तुम्ही? अलॉट दाखव, वाचून दाखव, डिटेल वाचून दाखव. अदमास अप्लाय केन्ना केले? 52 आसा ते, 52 गरज ना. अप्लाय ताणी केन्ना केले ते सांग, अलॉट नाका. तुमका डेट जाय, तुमका डेट जाय. अदमास केन्ना? अदमास
खंच्या वर्षा अप्लाय केलं अलॉट करपाक खंच्या वर्षा अप्लाय केलं नाही नाही आमच्या वेळार आम्ही सिस्टम कशी केल्या आम्ही आयडी जे आयडीसीची पॉलिसी केल्या प्लॉट अलॉटमेंट करण्याची पॉलिसी केली असा आणि तातून 2013 जे आयल्या पण ते आमच्या सिस्टमा प्रमाणे आयल्यात फाटली जे केल्या अप्लाय केली ते आयला तुका देऊ शकता मी हो प्रश्न विचारतानाच डेट ऑफ ऍप्लिकेशन विचारपाक जाय आशिल्ले न्ही हांव ताका विचारला अप्लाय केन्ना केल्या प्रश्नान तुम्ही तरी सुद्धा पळय माननीय माननीय विचारना स्पीकर सर बरें सोड ना 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 एक एक मिनिट माननीय बाब रोहन खोटेगांक सांगूक सोदता की तुमकां जर अशी सविस्तर माहिती जायी जाल्यार तुम्ही म्हाका तशी मागात कारण विधानसभेन तसे विचारले जाय आमकां स्पष्ट सांगूक मेळटा ऑनरेबल मिनिस्टराक विचारपाचो हेतू एकूच आशिल्लो जे इंडस्ट्रीज आयल्यो लास्ट 2 वर्सां वे रिलेटेड मोर टू पॅकेजींग स्टील टायप ऑफ इंडस्ट्रीज आय डोंट थिंक देर वॉज एनी फोकस तो आता परत म्हणतो आपलो गव्हर्नमेंट आता आयला म्हणून गव्हर्नमेंटाचेर वचना तो विषय ना कन्सिडरींग एक मिनिट तुम्ही सांगली न्ही त्यो सुरू झाले काय ना म्हणट्यो ताज्या फुडें सांगता की प्रत्येक इंडस्ट्रीक जेन्ना आम्ही ई एम पार्ट 1 दितात तेन्ना ताका 2 वर्सांचो कालावधी आसता स्पीकर सर हाका 2 वर्सांच्या कालावधी भितर तेणी इंडस्ट्री सुरू करपाक जाय न्ही हांव अलॉटमेंट करून स्टार्ट करपाक म्हणूच ना अप्लाय एनिवे स्पीकर साहेब म्हजो मेन हेतू आशिल्लो विचारपाचो जी लँड अलॉटमेंट केल्लें आसा इट शोज क्लियरली दॅट इट इज गिवन फॉर मायक्रो इंडस्ट्रीज ऑर स्मॉल इंडस्ट्रीज हातून सिरियल नंबर 2 तोनिया एस्टेट्स अँड रिझॉर्ट्स प्रायव्हेट लिमिटेड डायरेक्टर मिस्टर अलेक्स सिकेरा राया अलॉटेड नंबर B25-26 प्लॉट नंबर एट कुंडेम इंडस्ट्रियल एस्टेट एरिया 21716 एकूच एरिया 21716ची आसा बाकी सगळे 4-5-6 ही जेन्ना दिल्ली मस्ट बी फॉर अ बिगर कंपनी न्ही हे तुम्ही कोणी आता रिव्ह्यू करतले तुम्ही आता टास्क फोर्स नवे नवे हे करता म्हणजे अलॉटमेंट झालं इल्ल्यांचे प्रोडक्शनूच स्टार्ट झालेलं ना इल्ल्यांनी अलॉट करून अजून दवरल्या टेकिंग दॅट मॉरेटोरियम ऑफ 2 इयर्स मान्य आसा पण जेन्ना तुम्ही टास्क फोर्स करतात जेन्ना लँड तुमच्याकडे कमी असा असले तुम्ही रिव्ह्यू करतले की ताणें यूज करूं ना जाल्यार करपाक बरें हातून वापरपा खातीर सपोज ताणें यूज करूं ना एक तुमच्या माहिती खातीर सांगूक सोदता स्पीकर सर की असे काही हे असतात ज्यांना अलॉटमेंट केलं असा आणि त्यांनी कन्स्ट्रक्शन करणं खूपशो गजाली असतात त्यावेळ आदले सरकार जे लक्ष नाशिले हांव त्यांना दोष दिना पण हांगा जेव्हा 21,000 अलेक्स सिक्वेरा जे आदले मगस्टा मिनिस्टर असतात ते त्यांना 21716 यांना इथले लँड दिले असा त्यांनी 2 सपोज त्यांनी वापरू ना माझ्या हांगा डिटेल ना जाल्यार हांव मी ती बॅक घेऊया परत घेऊया पहिले प्रश्न त्या खातीर आशिल्लो ट्रान्सपरंट मॅनरान केल्लो आणि केन्ना केल्लो 21,000 दिवपाक म्हणून तुका पहिलो प्रश्न विचारिल्लो 2011 दिलं ताका 25-4-2011 त्यांना ते मंत्री आशिले त्यांना ते मंत्री आशिले आणि हांगा सभागृहात आणि एक गजल सांगता आणि सभागृहात काही नाक झाले विषय तू हे संदर्भात उलयले गेले अलॉटमेंट झालोच ना ऑफर ऑफ अलॉटमेंट दिलो गेलो आणि हांगा खुद्द मंत्र्यान 21716 घेतलेले असा त्या वर तुमचे किती म्हणणे आता सारखं उलयलो आता सारखं उलयलो स्पीकर सर चूक असा ताणी नवे टास्क फोर्साक दिवची काढपाक किती ताकाच कळटलं हांव किती म्हणता ते माझं दुसरो प्रश्न असा स्पीकर सर सध्या आयडीसी कडे टास्क फोर्स फॉर्म झालेला असा इन्व्हेस्टमेंट पॉलिसी द न्यू गव्हर्नमेंट इज ट्राईंग टू फॉर्म What is the present land bank available with GIDC to offer to new people as investors with the infrastructure? Kitle land ase jay tumka? GIDC nave nave anka diu park task force tumhi ata appoint karta ni. Hay hay. Te kitle tumhi land kitle asa tumcha kade ani tumhi ye kine kartale investors an kitne diupak sokta? Ave tumka ata mhatlele pay to prashna asa etun tumgal khaycha te tumne magu na information supplementary related to this. ओके पण तुम्ही मागले जाल्यार हांव दित न्ही तुमकां बिकॉज इट्स अ रिलेटेड क्वेश्चन आता हो आकडो म्हणजे तितून ते अमुक लाख म्हणजे सगळे सांगपाक जाय न्ही तुका वाऱ्यावयली गजाल हांव उलोवपी न्ही वाऱ्यावयली गजाल हांव उलोवपी न्ही हांव असतो फॅक्च्युअल टास्क फोर्स तुम्ही सांगलो May 2013 तुम्ही पॉलिसी काढता म्हणून कमिट केली पयर पण केला 5 मिटिंग झाली त्यांच्यो नाही हय तुम्ही May 2013 तुम्ही पॉलिसी काढता म्हणून सांगल्या टेंटेटिव्हली ड्राफ्ट पॉलिसी काढता म्हणून तुम्ही ड्राफ्ट पॉलिसी काढता लँड जाय पडले न्ही पहिले लोकांक इन्व्हेस्टरांक दिवपाक इन्व्हेस्टमेंट पॉलिसी लँड कितले असा इन्फॉर्मेशन पण असा ते टास्क फोर्स दिता आम्ही किती असते स्पीकर सर लँड काल सोपला